स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही शांती शीघ्रगती या पुस्तकातील परिच्छेद नंबर 61 हे डिक्टेशन घेणार आहोत, जे की पुस्तकाच्या 69 पेज नंबरवर उपलब्ध आहे। ह्याची गती 90 ते 100 दरम्यान असेल। बी रेडी स्टार्ट। कामगारांनी आपले हितरक्षण करण्याकरिता आणि हितसंवर्धन करण्याकरिता स्वेच्छेने स्थापन केलेली कायम स्वरूपाची संस्था अशी कामगार संघटनेची व्याख्या केली जाते। या व्याख्येत कामगार संघटनाच्या कार्यामागील सूत्राचा उल्लेख आहे। कामगारांचे हितरक्षण आणि हितसंवर्धन हे कामगार संघटनांचे कार्य असते। या चौकटीच्या अंतर्गत कामगार संघटना पुढील कार्य पार पाडतात। परिच्छेद पगार आणि नोकरीच्या इतर शर्तीच्या बाबतीत एकटा कामगार मालकाबरोबर सौदा करू शकत नाही। एका कामगाराने अधिक पगार मागितला तर मालक त्याला कामावरून कमी करून दुसऱ्याला कामावर ठेवू शकतो। म्हणून कामगार संघटना सर्व कामगारांच्या वतीने सामुदायिक सौदा करतात। परिच्छेद कोणत्याही कामगारावर मालकाकडून अन्याय झाल्यास कामगार संघटना त्याच्या वतीने मालकाबरोबर सामना करावयास उभ्या राहतात। कामगारांच्या हितरक्षणाकरिता संप मोर्चे अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला जातो। परिच्छेद कामगारांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे, त्यांच्याकरिता खेळाची आणि करमणुकीची सोय करणे, कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, आजारपण अपघात अशा प्रसंगी त्यांना मदत करणे, व्यावसायिक कौशल्याच्या बाबतीत काही पातळी ठरवून देणे आणि व्यवसायातील नवीन कामगारांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारची कामे कामगार संघटना करतात। परिच्छेद सर्व कामगार संघटना सर्वच कार्य हाती घेतात असे नाही। ते त्यांच्या सभासदांची संख्या, त्यांचे उत्पन्न, नेतृत्वाचा दर्जा इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते। भारतातील कामगार संघटना लढाऊ कामावर आपले अतिरिक्त लक्ष केंद्रीभूत करतात। टॉप